मित्रांनो नमस्कार, आपल्या सर्वांचं या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। आज मी आपल्या समोर एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे, ती म्हणजे माझ्या शाळेची सहल गेली होती आणि या सहलीचे अनुभव मी आपल्या सोबत आज शेअर करणार आहे। कारण शालेय जीवनामध्ये सहल हा अतिशय आनंदाचा क्षण असतो आणि परत परत हे क्षण येत नसतात, त्यामुळे या शालेय सहलीमध्ये आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांनी कशा प्रकारचे आनंदाची उधळण केली आणि कशा प्रकारे आनंद लुटला धमाल केली हे मी शाळेच्या आमच्या शाळेच्या सहलीतील प्रत्येक ठिकाणच्या व्हिडिओद्वारे आपल्यासमोर आणि फोटोद्वारे आपल्याला त्याची सफर घडवून आणणार आहे। तत्पूर्वी माझ्या शाळेची यावर्षीची सहल कुठल्या कुठल्या ठिकाणी गेली होती हे मी प्रथम आपल्याला अगोदर सांगत आहे। आमच्या शाळेची सहल पहाटे 5:30 निघाल्यानंतर सर्वप्रथम आमचं एक ठिकाण होतं, ते म्हणजे महागणपती रांजणगाव। त्यानंतर आम्ही पुढे पुण्याला गेलो, पुण्यामध्ये शनिवारवाडा, लाल महाल आणि त्यानंतर कात्रज उद्यान बघून आम्ही बल्लाळेश्वर पाली या ठिकाणी मुक्कामाला गेलो आणि पालीला मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पहाटेच अष्टविनायक बल्लाळेश्वराचं दर्शन अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन नंतर आम्ही उनेरे या गरम पाण्याच्या झऱ्याच्या ठिकाणी गेलो। त्यानंतर काशीद बीच या ठिकाणी समुद्र सफरीसाठी गेलो। काशीद बीचला समुद्र सफर आनंद घेतल्यानंतर आम्ही समुद्र दुर्ग असलेल्या जंजिरा किल्ला बघितला आणि त्यानंतर रायगडाच्या पायथ्याशी आम्ही हिरकणीवाडी या ठिकाणी मुक्कामाला गेलो। दुसऱ्या दिवशी रायगडाची सफर केल्याच्या नंतर परत आम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी मुक्कामाला गेलो आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी मुक्कामाला जात असताना आम्ही महाड या ठिकाणी चौदार तळे आणि त्या ठिकाणी असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक पाहिलं आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी आम्ही मुक्कामाला गेलो। प्रतापगडाच्या पायथ्याशी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी प्रतापगडाची सफर केली आणि नंतर महाबळेश्वर या प्रेक्षणीय स्थळाला भेट देऊन परतीच्या प्रवासाला आम्ही निघलो। तत्पूर्वी हा झाला सहलीचा सर्व प्रवास, परंतु या सर्व प्रवासाचं क्षणचित्रे आणि प्रसंगचित्रे मी आपल्यासमोर प्रत्येक ठिकाणाचा एक स्वतंत्र व्हिडिओ करून आणणार आहे। त्यासाठी आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे सहलीचे त्याचप्रमाणे इतर जे चांगल्या प्रकारचे व्हिडिओ आपल्यासमोर येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन आपल्याला येईल आणि तो व्हिडिओ सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत महागणपती रांजणगाव या ठिकाणचे आमच्या विद्यार्थी मित्रांनी आणि आम्ही सर्वांनी या महागणपतींचं दर्शन घेऊन घेतलेले आशीर्वाद आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेला एन्जॉय आनंद कशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी घेतला हे त्या मंदिराचं आणि परिसराचं सर्व दर्शन घेऊन व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत। चला तर बघूयात महागणपती रांजणगाव। तर हे आहे रांजणगाव गणपती, नगर आणि पुणे या हायवेच्या बाजूला एकदम मंदिराच्या समोर असलेली ही पार्किंग आहे आणि या पार्किंगमध्ये बस लावून आपण जात आहोत मंदिराकडे। आता मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून दर्शन रांगेतून आपण आतमध्ये जात आहोत। सर्व बालगोपाल आणि त्यांना माहिती देत असलेल्या आपल्या क्षीरसागर मॅडम या मंदिराबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना सांगत आहेत। सकाळी साधारणतः 10 वाजण्याच्या सुमारास आपण मंदिरामध्ये उपस्थित झालेलो आहोत आणि हा मंदिराचा परिसर आहे। आरशामध्ये दिसणारी मुलांची रांग ही दर्शन रांग आहे। थोडीशी गर्दी असल्यामुळे दर्शनासाठी वेळ लागत आहे। समोर दिसत आहेत त्या आहेत प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती कुलकर्णी मॅडम। सर्व विद्यार्थी अतिशय उत्सुकतेने हे स्थळ बघत आहेत, दर्शन घेऊन आता बाहेर आलेलो आहोत। दर्शना रांगेमध्ये मंदिरामध्ये शूटिंगला परवानगी नसल्यामुळे आपण परिसरामध्ये बाहेर आल्यानंतर ही शूटिंग घेत आहोत। या ठिकाणी उपस्थित असलेले भाविक भक्तमंडळी आणि हा स्वच्छ सुंदर अशा प्रकारचा मन मोहून टाकणारा परिसर आपण बघत आहोत आणि हे आहे मुख्य मंदिर। मंदिरासमोरील हा लाकडी सभागृह आहे, ही दर्शन रांग आहे।
सध्या सहलीचे दिवस असल्यामुळे बऱ्याचशा शाळांच्या सहली या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी सर्वजण दर्शन झाल्यानंतर सर्वांचा एक ग्रुप फोटो मंदिराच्या आतील परिसरामध्ये घेण्यात आलेला आहे. हा मंदिराचा सर्व बाजूंनी असलेला सुंदर देखणा परिसर आपण पाहू शकतो. हे आहे कळस दिसतो आपल्याला, ते आहे मुख्य मंदिर अष्टविनायकापैकी एक असलेल्या महागणपती यांचं. त्याच्या आणि मंदिरातून बाहेर पडल्यानंतर उत्कृष्ट अशा प्रकारचं भव्यदिव्य बाल उद्यान या ठिकाणी आहे. हे उद्यान त्या ठिकाणी असलेले वेगवेगळे प्राणी आपल्याला प्रतिकृतीच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. सुंदर अशा प्रकारचं गार्डन आहे. या गार्डनमध्ये मुलांनी खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटलेला आहे. महागणपती रांजणगाव हे अष्टविनायकापैकी असलेलं एक गणपतीचं तीर्थक्षेत्र आहे. आपल्या सहलीची सुरुवातच आपण श्री गणेशाचं दर्शन घेऊन आपल्या सहलीचा श्री गणेश केलेला आहे. हे विविध प्राण्यांच्या प्रतिकृती मॉडेल्स या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. त्या सर्व प्रतिकृतीसोबत खेळून सर्व मुलांनी आनंद घेतला आणि बाहेर आल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ सर्वांचं एकत्रित या ठिकाणी फोटो सेशन करण्यात आलं. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात आपल्या सहलीच्या पुढील ठिकाणच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह.